हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, आज आपण 26 ऑक्टोबर 2023 काही चालू घडामोडी पाहणार आहोत। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला आता मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर प्रश्न आहे कोणत्या देशाने अलीकडे स्वदेशी लोकांना मान्यता देण्यासाठी घटनात्मक सुधारणा नाकारलेल्या आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। तर ऑस्ट्रेलिया देशाने अलीकडेच स्वदेशी लोकांना मान्यता देण्यासाठी घटनात्मक सुधारणा नाकारलेल्या आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न आहे, डॅनियल नोबोवा कोठे नवे अध्यक्ष बनलेले आहे? उत्तर आहे इक्वेडोर। तर डॅनियल नोबोवा हे इक्वेडोरचे नवे अध्यक्ष बनलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, स्किल इंडियाने रिटेलर कौशल्य विकास कार्यक्रमासाठी कोणासोबत भागीदारी केलेली आहे? तर उत्तर आहे कोका कोला इंडिया। तर स्किल इंडियाने रिटेल कौशल्य विकास कार्यक्रमासाठी कोका कोला इंडिया भागीदारी केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आपला 50वा स्थापना दिवस कधी साजरा केला? तर उत्तर आहे 15 ऑक्टोबर। तर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आपला 50वा स्थापना दिवस 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, 2028 लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण किती नवीन खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे? उत्तर आहे 5। तर 2028 लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 5 नवीन खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, 2028 लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिकमधून कोणत्या खेळाला वगळण्यात आलेले आहे? उत्तर आहे बॉक्सिंग। तर बॉक्सिंग या खेळाला 2028 होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मधून वगळण्यात आलेले आहे। उत्तर आहे बॉक्सिंग। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, महाराष्ट्रात एकूण किती स्मार्ट आश्रमशाळा उघडण्यात येणार आहे? उत्तर आहे 250। तर महाराष्ट्रात एकूण 250 स्मार्ट आश्रमशाळा उघडण्यात येणार आहेत। उत्तर आहे 250। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, कोणत्या देशात होणाऱ्या बेल्ट अँड रोड संमेलनावर भारताने बहिष्कार घातलेला आहे? उत्तर आहे चीन। तर चीन देशात होणाऱ्या बेल्ट अँड रोड संमेलनावर भारताने बहिष्कार घातलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। चीनच्या रोड अँड बेल्ट परिषदेवर भारताने सलग कितव्यांदा बहिष्कार घातलेला आहे? तर उत्तर आहे तिसऱ्यांदा। तर चीनच्या रोड अँड बेल्ट परिषदेवर भारताने सलग तिसऱ्यांदा बहिष्कार घातलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, जगात कोणत्या देशात सर्वाधिक लोक इंटरनेटपासून वंचित आहे? उत्तर आहे चाड देश। तर जगामध्ये चाड देशात सर्वात अधिक लोक इंटरनेटपासून वंचित आहेत। तर किती टक्के लोक हे इंटरनेटपासून वंचित आहेत? तर या देशातील 83.6% लोक इंटरनेटपासून वंचित आहेत। 83.6%। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, आफ्रिकेत किती टक्के लोकसंख्या इंटरनेटपासून दूर आहे? तर आफ्रिकेमध्ये
52% इतकी लोकसंख्या इंटरनेटपासून दूर आहे. उत्तर आहे 52%. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ज्युनियर आशियाई बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे कझाकिस्तान. तर ज्युनियर आशियाई बॉक्सिंग स्पर्धा कझाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मार्टी अहतासारी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर उत्तर आहे फिनलँड. पुढचा प्रश्न पाहूया. फिनलँडचे माजी पंतप्रधान मार्टी अहतासारी यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित केले होते? तर यांना 2008 या साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत व व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक संबंधाला किती वर्ष पूर्ण झालेली आहे? उत्तर आहे 50 वर्षे. तर भारत व व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक संबंधाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत व व्हिएतनाम यांच्यातील राजनैतिक संबंधाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतातर्फे कोणाच्या उपस्थितीत व्हिएतनाम येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे? उत्तर आहे एस जयशंकर यांच्या हस्ते व्हिएतनाम येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर भारतातर्फे एस जयशंकर यांच्या उपस्थितीत व्हिएतनाम येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या बँकेला सर्वोत्तम सहकारी बँक म्हणून गौरविण्यात आलेले आहे? उत्तर आहे कॉस्मॉस बँक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने किती आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर गर्भपात परवानगी नाकारलेली आहे? उत्तर आहे 26 आठवड्यापेक्षा जास्त काळानंतर. तर सर्वोच्च न्यायालयाने 26 आठवड्यापेक्षा जास्त काळानंतर गर्भपात परवानगी नाकारलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन हा उपक्रम पहिल्या टप्प्यात राज्यामध्ये किती जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे? तर उत्तर आहे 6 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम पहिल्या टप्प्यामध्ये राबविण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन उपक्रम 2024 पर्यंत राज्यामध्ये किती टक्के जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे? तर हा उपक्रम 2024 पर्यंत 50% जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, APL अपोलो या कंपनीच्या ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अमिताभ बच्चन यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीतर्फे दिले जाणारे यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक कुणाला जाहीर झालेले आहे? उत्तर आहे प्रशांत दामले यांना. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात किती ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे? उत्तर आहे 500 केंद्रे.
तर महाराष्ट्रामध्ये 500 ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. उत्तर आहे 500 केंद्रे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशातील हो ची या शहरामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. उत्तर आहे व्हिएतनाम शहरात. तर व्हिएतनाम या देशातील हो ची शहरामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. व्हिएतनामच्या हो ची मिन शहरात कोणाच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर उत्तर आहे एस जयशंकर. तर व्हिएतनामच्या हो ची मिन या शहरामध्ये एस जयशंकर यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इस्रोचे कोणत्या सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभारण्याचे लक्ष आहे. तर उत्तर आहे 2035 पर्यंत. तर इस्रोचे 2035 या सालापर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभारण्याचे लक्ष आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रोला उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलेले आहे. तर उत्तर आहे 2040 पर्यंत. तर 2040 या वर्षापर्यंत पहिला भारतीय चंद्रावर जाण्याचे इस्रोला उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिलेला आहे. उत्तर आहे भारत. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास नकार दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, जगात किती देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे. उत्तर आहे 34 देश. तर जगामध्ये 34 देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया त्याच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.